इस न्यूज के प्रायोजक हैं अबजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वे, सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। मोबाइल हेडफोन के उधार लेने और देने को लेकर हुआ झगड़ा। दरअसल सोलापुर शहर नई जिंदगी विष्णु नगर परिसर में बीते रविवार 17 मार्च 2024 की रात 8 और 9 बजे के आसपास दशरथ साई नामी व्यक्ति के दुकान पर कुछ युवक आकर हेडफोन उधार मांगने लगे, जहां हेडफोन उधार ना देने पर विवाद शुरू हो गया, जिसमें कई लोगों ने मिलकर दुकानदार और उनके परिवार वालों से मारपीट की। ऐसी जानकारी खुद रवि साई ने दी है। तर दुकानात नशा करून रेडबुल वगैरे उधार मागण्यात आलेला आहे। तर आमच्या वडील म्हणले देत नाही रेडबुल उधार वगैरे चालत देत नाही, ते माग आहे तेवढं प्रॉडक्ट तिने आम्हाला उधार देताना तर तुमचं दुकान बंद करतो काय करतो करून दे, आता तर तू लय मस्ती आलं तुम्हाला ते म्हणून सांगितलेलं आहे। आणि नंतर मी आल्यावर फक्त विचारत होतो येऊन काय करतो तू काय करणार आहे ते म्हणून डायरेक्ट मारामारी चालू केली होती। आणि हळूहळू पहिलं 10 ते 20 लोक होते आणि नंतर ना 60 लोकांपर्यंत झाले। बाकीचे लोकांना नावं माहीत नाही पण येऊन त्यांनी गर्दीमध्ये त्यांच्या घरात कार्यक्रम होता तर गर्दीमध्ये येऊन पूर्ण मारामारी करून गेले। मारामारी कोणकोण केली काय नावं माहिती आहेत त्यांची? थोड्या लोकांची नावं माहिती, ज्यांचे नाव माहिती आहेत त्यांचे, सद्दाम, शाहरुख, सलमान, बाबर, चक्कू एवढे लोक होते आणि बाकीचे आहे ते त्यांच्या नावावर नाही। कशाने मारले तुम्हाला? बांबू रॉड जे आता भेटतील ते दगडाने मी मारलं होतं, पण मला लक्ष दिलं की कोणाला बघावं सगळं मागापुढं कुठल्याही मारायचं चालू केलं। मारहाण कोणाकोणाला झाली तुमच्या? मम्मी पप्पाला भाऊला मला जास्त लागलं आहे, मम्मीला मारामारी झालं आहे पण जखम नाही। याच्या बाबतीत याच्या बाबतीत तुम्ही कम माझ्या बायको डिलेवरी होती त्यांना मी धक्काबुक्की याच्या बाबतीत तुम्ही तक्रार केली आहे का? केलेली आहे पण ते आता कारवाई चालू आहे।